हैदराबाद मुक्ति संग्राम दिन वीर मरण पत्करणाऱ्या अनेक वीरांची गौरव गाथा गाणारा आणि सर्वांनाच नतमस्तक होण्यास भाग पाडणारा स्मरण दिन या निमित्त या लढ्यावर टाकलेला एक दृष्टिक्षेप. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला असला तरी हैदराबाद संस्थानाला मात्र स्वातंत्र्य मिळालं नव्हतं. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, लातूर आणि उस्मानाबाद हे 8 जिल्हे हैदराबाद संस्थानातच होते. हैदराबाद मुक्ती संग्रामात मराठवाड्याचं मोठं योगदान आहे. इंग्रजांपासून भारताला मुक्ती मिळाली असली तरी मराठवाडा मात्र निजामाच्या गुलामगिरीत होता. निजामाच्या राज्यात सर्वसामान्य जनतेचा मोठा छळ होत होता. निजामानं आपलं स्वतंत्र अस्तित्व कसं ठेवता येईल याचे प्रयत्न सुरू केले होते. तर दुसरीकडे हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा उभारण्यात येत होता. निजामाविरुद्ध लढा उभारण्यासाठी सगळ्यांनी मिळून जनतेला सोबत घेऊन उठाव केला. असहकार आंदोलन करण्यात आलं. वेळप्रसंगी सशस्त्र लढाही देण्यात आला आणि अखेर 13 महिने आणि 3 दिवस सशस्त्र संघर्ष करण्यात आल्यानंतर स्वातंत्र्य मिळालं. हैदराबाद राज्यात 17 सप्टेंबरला तिरंगा प्रथमच गवलानं पडकला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वानं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या राजनीतीमुळे ऑपरेशन पोलोचा निर्णय झाला आणि काळ रात्र संपून उषककाल झाला. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याचंही या मुक्तीसंग्रामात मोठं योगदान आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात असलेल्या कल्याळी गावात तर 35 हुतात्मे झाले. त्या ठिकाणी असलेल्या अप्पाराव भगवंतराव नाईक या 32 वर्षाच्या तरुणानं आपल्या गडीवरील निजाम सरकारचा ध्वज काढून त्या ठिकाणी तिरंगा फडकावत रजाकारी अन्यायाविरुद्ध बंड पुकारलं होतं. मात्र 16 सप्टेंबर 1947 रोजी रजाकारांनी दरवाजा तोडून गडीत प्रवेश केला आणि अप्पाराव नाईक आणि त्यांच्या 34 सहकाऱ्यांना पकडलं आणि अमानुषपणे गोळीबार करून त्यांची हत्या केली होती. या घटनेचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भगवंतराव नाईक आजही ती घटना विसरलेले नाहीयेत. त्या आठवणी आजही त्यांच्या ताज्या आहेत. आजही तो प्रसंग आठवला की त्यांचे डोळे भरून येतात. अखेरला जयंत चौधरीनं मिलिटरी घोसावली आणि त्या ठिकाणी त्यांना संपविण्यात आलं. मग आम्ही कुठं गावी आलो आणि मग जगू शकलो नाहीपेक्षा आमचं जीणं अत्यंत अवघड झालं होतं. 17 सप्टेंबरला स्वातंत्र्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम सामान्य शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित, पददलित या सर्वांनी मिळून असफजाई सत्ता जी निजामाची आहे त्याच्या विरोधामध्ये एक असामान्य लढा दिलेला आहे. हा असामान्य लढा देत असताना कासिम रजवी यांच्या नेतृत्वाखाली रझाकार, निजामाची मिलिटरी आणि पोलीस या सर्वांनी जो हैदोस घातला त्या हैदोसामुळं या मराठवाड्यातील जनता अत्यंत त्रस्त झालेली होती. त्या विरोधामध्ये निरनिराळे जे स्वातंत्र्य सेनानी आहेत ही सामान्य माणसं, स्वातंत्र्य कशाला म्हणतात हे त्यांना माहीत नाही, पण शिकलेली माणसं नसताना सुद्धा अशिक्षित माणसांनी एक फार मोठा जो प्रचंड लढा दिला, सीमावरती कॅम्प स्थापन केले. कैलासवासी दीपाजी पाटील यांनी शंभापिपरी इथं या ठिकाणी कॅम्प स्थापन केला. उमरखेडला कॅम्प होता, लोणीला होता, व्याडला होता, वाशिमला होता. या लढायामध्ये अनेक स्त्रियांच्यावर बलात्कार झालेले आहेत, अनेक तरुण मारल्या गेलेले आहेत आणि विशेष म्हणजे मराठवाड्याचं इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न हा त्या काळामध्ये झालेला होता आणि म्हणून तरुण मंडळी या संबंध याच्यामध्ये स्वतःला त्यांनी झोकून दिलं. आणि मला आनंद याचा आहे की मी आज ज्या ठिकाणी उभा आहे हे केवळ पवित्र ठिकाण नाही तर हे तीर्थस्थळ आहे. 35 हुतात्मे या ठिकाणी झालेले आहेत. सर्वजण काही कॅम्प स्थापन करू शकत नाहीत, पण चोहोबाजूनं डोंगर असताना आपलं स्वातंत्र्य टिकून ठेवण्याचं एक फार मोठं जे अप्पासाहेब नाईक यांनी जे काम केलेलं आहे याला इतिहासामध्ये तोड नाही. 3 दिवस हा जो प्रचंड लढा दिलेला आहे हा प्रचंड लढा देत असताना 35 जणांनी हौतात्म्य पत्करलेलं आहे आणि असं हौतात्म्य पत्करलेलं आहे त्या पवित्र भूमीला वंदन करण्याची वेळ ही 17 सप्टेंबर ही आज आहे.
तीन दिवस लढा देणारी माणसं, शस्त्रास्त्रांना अपुरी असणारी माणसं, त्यांच्यावर मिलिटरी आणि पोलीस चालून आले तरीही ते डगमगलेले नाही. त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे, हा आत्मविश्वास आजही तरुणांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी. आमचे मित्र नरेंद्र नाईक यांनी काळोखातील अग्निशिखा आणि महेश मोरे यांनी गाव पांढरी ह्या कादंबऱ्या लिहून या तरुण पिढीला एक प्रकारे या ठिकाणी प्रेरणा फार मोठी दिलेली आहे. लढ्याची प्रेरणा आमच्या तरुण मंडळ लेखकांनी घेतलेली आहे. आणि माझी सर्वांना आव्हान आहे मराठवाड्यातल्या तरुणांना की इतिहास ज्यांनी ज्याचं ज्यांनी स्मरण केलं इतिहासाचं त्याला इतिहास कधी विसरत नाही. तुम्ही सर्वजण इतिहासाचे निर्माते व्हावेत आणि मराठवाडा हा जास्तीत जास्त विकसित कसा होईल आणि तरच खऱ्या अर्थानं आपण या हुतात्म्याला वंदन केल्यासारखं होईल. हे जे छिद्र दिसतंय या कल्लाळी लढ्याच्या बाबतीमध्ये हे छिद्र सुद्धा अत्यंत महत्वाचं मानलं जातं. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांना दिंडी दरवाजे वगैरे होते आणि तशा दिंडी दरवाज्यातून त्यांचे मावळे बाहेर पडायचे, तसं ज्यावेळेस इथं तीन दिवस 29-30 जानेवारी जून आणि 1 जुलै असे तीन दिवसाचा लढा झाल्यानंतर या वाड्यातलं पाणी आणि दारुगोळा संपत आला. त्यावेळेस याच छिद्रातून अबालवृद्ध माणसं बाहेर काढून देण्यात आली आणि रुई मार्गे ती माणसं निघून गेली. बाकीचे आप्पासाहेबांसोबत जवळपास 12 तरुण बाहेर पडले, इथून कुराड्याच्या वाड्यात गेले, कुराड्याच्या वाड्यातून पाटलाच्या वाड्यात गेले, पाटलाच्या वाड्यातून आता पेटवडच गाठायचं होतं त्यांना. कारण का पेटवडच्या गडीतून त्यावेळी गडीवर सुद्धा एक लहानशी तोफ होती, तिथून तयारी करायची होती. तिथल्या गडीमध्ये 12 विहीर होती, त्यानंतर तिथं एक छोटीशी तोफ होती, हे त्यांचं शक्तीस्थळ राहणार होतं. परंतु पाटलाच्या वाड्यातून बाहेर पडल्या उशीर समोरासमोर हातघाईला प्रारंभ झाला आणि तिथं सगळ्याच्या सगळे मारले गेले. परंतु महत्वाचं काय की जिथं हा लढा कोणता, तर हा लढा एक सेक्युलर लढा मानला जातो. कारण काय, या लढ्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक होती म्हणून हा एका विशिष्ट जातीचा किंवा विशिष्ट धर्माचा लढा म्हणून मानला जात नाही. हैदराबाद मुक्ती संग्रामात ऑगस्ट 1947 ते सप्टेंबर 1948 या 13 महिन्याच्या कालावधीत हैदराबाद आणि मराठवाड्यात प्रखर आंदोलन करण्यात आलं. मराठवाड्यात अनेक खेड्यांमध्ये सामूहिक ध्वजवंदन करण्यात आलं. जवळपास 1,25,000 शिंदी, ताड, मोह आणि सागाची झाडं तोडून जंगल सत्याग्रह करण्यात आला. 550 खेड्यांनी कर देण्याचं नाकारलं तर 270 खेड्यांनी लेवी देण्यास नकार दिला. 5,500 लोकांना अटक करण्यात आली होती. 723 पाटील कुलकर्णी, 292 खेड्यातील सरकारी पंचांनी राजीनामे दिले होते. 287 वकिलांनी कोर्टावर बहिष्कार घातला होता. 4,500 विद्यार्थ्यांनी शाळा महाविद्यालयावर बहिष्कार घातला होता. 60 पाटील आणि कुलकर्ण्यांच्या दप्तराची होळी करण्यात आली. 23 धान्य गोदाम लुटून प्रजेला वाटण्यात आली. 35 ठिकाणी तारे तोडण्यात उपक्रम राबवून रूळ उखडण्यात आले होते. सरकारी वाहनं, रेल्वेचे डबे जाळण्यात आले. सरकारी इमारती, पूल, रेल्वे स्थानक, पोलीस ठाणे यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि ती जाळण्यात आली. त्याचबरोबर काही ठिकाणी बॉम्बस्फोटही घडविण्यात आले होते. हैदराबाद संस्थानातील आंदोलनकर्त्यांनी जवळपास 100 सीमावर्ती सशस्त्र कॅम्प उघडून निजाम सरकार विरोधात सशस्त्र लढा देऊन आव्हानच उभं केलं होतं. त्यामुळे शेवटी हैदराबाद संस्थान जनतेच्या रेट्यामुळे भारतात